नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या सुजाता रेसिपी अँड स्टिचिंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण राजगिऱ्याचे लाडू पाहणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एक वाटी गुळ आणि एक वाटी राजगिरा घेतलेला आहे। तर चला आपण राजगिऱ्याचे लाडू कशा प्रकारे बनवतात ते पाहूया। तर सर्वात आधी मी इथे कढई तापायला ठेवलेली होती आणि आता मी त्यामध्ये जो आपण राजगिरा घेतला होता तो टाकून घेतलेला आहे आणि एका कापडाच्या साह्याने त्याला अशा प्रकारे सर्व करून हलवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता राजगिऱ्याच्या चहाला या होऊपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत। कढई आधी मोठ्या गॅसवर टाकून मग थंड करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये राजगिऱ्याच्या लाया करून घ्यायच्या आहे। तर आधीचा राजगिरा मी काढून घेतलेला आहे। आता अशाच प्रकारे आपण दुसरा देखील राजगिरा यामध्ये टाकून कापड्याच्या साह्याने तो भाजून घेणार आहोत। तर उरलेला सर्व राजगिरा मी आता अशाच प्रकारे भाजून घेणार आहे आणि छान त्याला खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी इथे सर्व राजगिरा भाजून घेतलेला आहे आणि आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत। तर पाक तयार करण्यासाठी मी इथे कढईमध्ये गूळ टाकून घेतलेला आहे। तर पाणी न घालताच आपण आता गुळाचा पाक करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे पाण्याचा वापर न करता मी गूळ वितळवून घेतलेला आहे। पाणी टाकलं तर मग लाडू आपले वळत नाहीत। गूळ पूर्ण वितळवून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या गाठी किंवा त्यामध्ये गूळ राहता कामा नये। हे पहा, तर आता आपण त्यामध्ये थोडा थोडा करून जो राजगिरा आपण भाजून घेतला होता तो टाकून घेणार आहोत। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण त्या पाकामध्ये राजगिरा। एकत्रित करून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण। जेवढा राजगिरा असेल तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे म्हणजे लाडू परफेक्ट होतात त्याचे। आणि तूप किंवा तेल कुठल्याही प्रकारचं दुसरं तिसरं साहित्य वापरायचं नाही आहे कारण का मग लाडू वळत नाहीत। मग तर हे पहा सर, अरे तर मिश्रण अशा प्रकारे मी पूर्णतः एकत्रित करून घेतलेलं आहे। गॅस बंद केलेला आहे आणि आता एका प्लेटीमध्ये मी ते मिश्रण काढून घेणार आहे लाडू वळवण्यासाठी। तर जेव्हा मिश्रण गरम असेल तेव्हाच फटाफट गरम याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत कारण का मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू वळले जात नाहीत। त्याचे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये लाडू वळून घ्यायचे आहेत। लाडू घट्टसर वळून घ्यायचे आहेत। हे पहा अशा प्रकारे आपले लाडू राजगिऱ्याचे तयार आहे। आता अशाच प्रकारे मी सर्व लाडू वळून घेणार आहे।
तर अशा प्रकारे आपले राजगिऱ्याचे लाडू तयार आहेत. उपवासासाठी अतिशय चविष्ट लागतात ते. तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून पहा लाडू घरच्या घरी. कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका तुमचे राजगिऱ्याचे लाडू कसे झाले होते. आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.